गेले पाच महिने संचारबंदीमुळे बंद असणारी एस टीची चाकं आता रस्त्यावरून बऱ्यापैकी धावू लागली आहेत पण खाजगी आराम बस सेवेला अजूनही शासनानं परवानगी दिली नसल्यानं खाजगी आराम बसेस जागेवरच थांबून आहेत गेले पाच महिने खाजगी आराम बस बंद राहिल्यानं कोल्हापूरसह राज्यातील पन्नास हजारांपेक्षा अधिक चालक आणि बस मालकांची अवस्था बिकट झाली आहे अनेक बसेस एकाच जागेवर उभ्या असल्यानं देखभाल करणंही अधिक अवघड बनलंय उत्पन्न शून्य पण कर्जाचे हप्ते जागेचं भाडं कर्मचाऱ्यांचा पगार अशा खर्चामुळं बस मालक प्रचंड अडचणीत आलेत तर रोजंदारीवर काम करणारे अनेक चालक किंवा क्लिनर सुद्धा बेकार झाले असून त्यांची अवस्था तर अत्यंत हालाखीची बनली आहे वीस मार्चपासून राज्यातील एस टी आणि खाजगी आराम बस सेवा शासनानं बंद केली गेल्या काही दिवसांपासून एस टी सेवा सुरू झाली पण अजूनही खाजगी आराम बस सेवेला शासनानं परवानगी दिलेली नाही त्यामुळं तब्बल एकशे पासष्ट दिवस खाजगी आराम बस सेवा ठप्प आहे वास्तविक खाजगी आराम बस वाहतुकीचं एक मोठा आर्थिक विश्व आहे चालक क्लीनर बुकिंग एजंट मॅकॅनिक अशा अनेक लोकांना या व्यवसायातून काम मिळतं पण गेले पाच महिने खाजगी आराम बसेस बंद असल्यानं या सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे लॉकडाऊन ज्यावेळेस केंद्र सरकारने केला त्याच्यानंतर हरियाणा आणि यू पी पंजाब या राज्यांनी शंभर टक्के प्रवासी क्षमता धरून बसेसना वाहतूक करण्यास परवानगी दिली परंतु महाराष्ट्र सरकारने अजून देखील परवानगी दिलेली नाही एस टी बसेसना परवानगी दिलेली आहे तीसुद्धा पन्नास टक्के वाहतूक करण्यासाठी परवानगी दि दिलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील साधारणपणे साडेचारशे ते पाचशे बसेस या ठिकाणी चालतात तरी तरी देखील अजूनपर्यंत सरकारने या स बसेस चालू करण्यास कोणत्याही आंतरजिल्हा किंवा आंतर इंटरनल बसेस चालवण्यासाठी परवानगी दिलेली नाही पाच महिने झाले प्रवासी वाहतूक बंद आहे आता बघताय तुम्ही ट्रॅव्हल्स आता थकीतच थांबलेले आहेत तर को नुकसान तर खूपच झालेलं आहे तसं झालं इन्शुरन्स आला आहे टॅक्स आल्यात माफी तर काय झालेलं नाही पत्र आले की झाली पण मंजूर काय झालेलं नाही अजून बघितलं तर प्रत्येकी राज्यात सगळी ट्रॅव्हल्स चालू आहेत आता प्रत्येकी प्रत्येकीसमोर आमच्या तिथं गुजरातमधनं गाडी आलेली आहे ती चालू आहे कर्नाटकमध्ये सहघर वाहतूक चालू आहे आता महाराष्ट्रामध्ये नुसतं आमचं काय झालं परमिशन नाही काय नाही प्रत्येकी प्रत्येकी राज्यात टॅक्स माफ झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्येच टॅक्स माफ झालेला नाही आणि इन्शुरन्स बी प्रत्येक राज्यात माफ केलेला आहे महाराष्ट्रामध्ये इन्शुरन्स नाही टॅक्स नाही माफ नाही तसेच बँकवाले बी आम्हाला तक्केतचे व्याज बी हे करणं झालेत त्रास होत आहे केवळ कोल्हापूर जिल्ह्यात पाचशे खाजगी आराम बसेस आहेत त्यातील अनेक बसेस रुईकर कॉलनी समोरील मोकळ्या जागेत गेले पाच महिने उभे आहेत वाहतूक नसल्यानं या बसेस आता